येथे 3 दिवसापासून बेपत्ता असलेल्या माजी उपसरपंच जयंत मेश्राम यांचा झाडाखाली मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत 3 दिवसापूर्वी मिसिंग असणारे येरखेडा ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच जयंत मेश्राम यांची आज रणार रोडजवळील कॅनॉलजवळ झाडाखाली प्रेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत फॉरेन्सिक टीमला बोलवून घटनेचा पंचनामा करण्यात आला आहे. त्याचबरोबर प्रेत शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार घरगुती वादातून जयंत डिप्रेशनमध्ये होता, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलीस त्या दिशेने देखील तपास करत आहे, तर शवविच्छेदन अहवालानंतरच गुढ उघडेल. पोलीस तपास नवीन कामठी पोलीस करीत आहेत. जयंत मेश्राम म्हणून आहे, 44 वर्षाची वृद्ध आहे. 31 तारखेला सकाळी 9 वाजताच्या सुमारास घरून निघून गेले होते. सोबत त्यांची ज्युपिटर गाडी आहे ती पण घेऊन गेले होते. आणि 2 दिवसापासून मिसिंग दाखल करून आम्ही त्यांचा शोध घेत होतो. आज कॅनल गार्डन कॅनल रोडला रणाळ्या ठिकाणी एका व्यक्तीला एक बॉडी दिसली, त्यांनी कॉल केला कंट्रोलला. त्याच्यावरून आम्ही इथं आलो तर ही आमच्या मिसिंगमधलीच ते जयंत मेश्राम असल्याची खात्री झाली आहे. त्यांच्या घरचे पण आहे, बाकी पुढची चौकशी सुरू आहे. तरी आता ज्या या ठिकाणी ज्या वस्तू मिळालेल्या आहेत, टिमेट आहे, त्यानंतर फिनाईल वगैरे आहे, तर त्याचं पॉयझन घेऊन सुसाईड केलं असं असं दिसत आहे. इन्व्हेस्टिगेशन आहे, डिप्रेशनमध्ये पण असू शकतात. चौकशीचा पार्ट आहे, चौकशी चालू आहे.